नमस्कार, मी निळकंठ, तरुण भारत न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या स्मार्ट बसस्थांभ्यावर विविध सुविधा उपलब्ध करण्यात देण्यात येतील असे सांगण्यात आले होते, परंतु साध्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यास देखील प्रशासनाला अपयश आले आहे. धर्मवीर संभाजी चौकात स्मार्ट बसस्थांभ्यावर दिवे बंद झाल्याने अंधारचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देण्यात येईल का अशी विचारणा होत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाला उशिराने प्रारंभ झाला, त्यामुळे बस पास प्रक्रिया उशिराने प्रारंभ झाला आहे. परिवहन विभागाकडून आतापर्यंत 23,000 विद्यार्थ्यांना बस पास वितरित करण्यात आले आहे. गत वर्षापासून बस पासची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना बस पास मिळवताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बस पास प्रक्रियेला सुरुवात होऊन 1.5 महिना उलटला तरी केवळ 23,000 विद्यार्थ्यांनाच बस पास मिळालेले आहे. मागील 2 वर्षात अतिपावसामुळे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात चारा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात जवळजवळ 16,45,188 मेट्रिक टन चाऱ्याचा साठा शिल्लक आहे, त्यामुळे पुढील 26 आठवडे चाऱ्याचा तुटवडा निर्माण होणार नाही अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. बेळगाव येथील सुवर्ण सौध मध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 13 ते 23 डिसेंबर या दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत सर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अधिवेशनात उत्तर कर्नाटकच्या विविध समस्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती विधान परिषदेचे सभापती बसवराज हट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हकपत्र देण्याची मागणी करून कर्नाटक प्रांत रयत संघाच्या नेतृत्वाखाली या सोमवारी धरणे सत्याग्रह करण्यात आला. तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. ग्रामीण भागात गरीब शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी सरकारी जमिनीची स्वच्छता करून 10 वर्षांहून अधिक काळ ती कसत आले आहेत, मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना अजूनही त्या जमिनीचे हकपत्र मिळालेले नाही. कर्नाटकची बस सेवा अगदी नगण्य आणि संपामुळे ठप्प झालेली महाराष्ट्राची लालपरी, त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सीमादिसह कोल्हापूर, सांगली, मिरज भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात मोजक्याच बस धावत आहेत, तर महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे, त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र सीमादेवरील प्रवाशांची हिळसांड होताना दिसत आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीच उपाययोजना हाती घेतली नाही याचा फटका नागरिकांना बसत असून पिसाळलेल्या कुत्र्याचे समर्थनगर परिसरात 16 नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. मात्र कुत्र्यांना पकडण्याचा अधिकार मनपाला नसल्याचे सांगून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे, त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. शहरात अनधिकृत बांधकामाचे पेव वाढले असून बाजारपेठेसह उपनगरात सेटबॅक न सोडताच इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे, त्यामुळे शिवाजीनगर येथील पेट्रोल पंप चालकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने हटवण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेच्या वतीने करण्यात आली. अवघ्या 20 महिन्यात दाम दुप्पट करून देतो, प्रत्येक महिन्याला परतावा मिळत जाणार, पैशांची जोखीम म्हणून आगाऊ धनादेश मिळतील अशा गोष्टी सांगून गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे प्रकार सध्या महाराष्ट्रासह सीमा भागात वाढले आहेत. सुरुवातीच्या काळात परतावा मिळाला, परंतु आता परतावा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यासाठी अधिक परताव्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना सावध होणे गरजेचे आहे. अंकोला तालुक्यातील होन्नळी येथील वृक्षमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीगौडा यांना सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मागासलेल्या समाजात जन्मलेल्या तुळशीगौडा यांनी पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. नियमांचा फज्जा उडवत वाहने चालणाऱ्यांमुळे त्यांच्यासह इतर निष्पाप वाहनधारकांना देखील मोठा फटका सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारच्या घटना अनेक वर्षांपासून तौंदीघाट ते कोकणळ चेकपोस्ट राष्ट्रीय महामार्गावर घडत आहे. याबाबत गेल्या 3 महिन्याची आकडेवारी पाहिल्यास येथे 15 अपघात घडले, त्यातील 10 जणांचा बळी गेला आहे तर 7 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. खानापूर तालुक्यातील हेमाळगाव गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात बरीच जनावर दगावले आहेत. त्यातच आता परशिळी ते चरायला गेलेल्या एका गायीवर सोमवारी एका वाघाने हल्ला केला, त्यामध्ये तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्या गायीला जगवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न झाले, पण मानेजवळच्या गंभीर जखमेमुळे अखेर ती सायंकाळी दगावली. आता हे बातमीपत्र इथं संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.